सी चिल्ड्रन, दिस इज अवर मराठी टेक्स्ट बुक. ओके, पेज नंबर 23 एंड पार्ट नंबर 23. पार्ट नंबर 23, माझी माझी म ला काना माझी माझी ओळख ओ ळ ख माझी ओळख. माझी ओळख म्हणजे माझी इंट्रोडक्शन ऑफ माय माय सेल्फ. ओके, अबाउट माय सेल्फ. ओके, माझी ओळख. ठीक आहे, पहा चित्रे, पहा ऐका सांगा. पहा या चित्रामध्ये आपल्याला काय दिसतं आहे, एक शाळा दिसते आहे आणि शाळेचं नाव आहे जी प प्राथमिक शाळा खडकपूर. या बी लिखाय जी प प्राथमिक शाळा खडकपूर. जी प का मतलब आहे जिल्हा परिषद, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. ओके, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकपूर. पहा या शहराचं नाव आहे खडकपूर. ठीक आहे, या शाळेमध्ये पहा या शाळेची इमारत दिसते आहे, ही आहे शाळेची घंटा, हा शाळेचा आहे मेन गेट. पहा इथे मुलं सकाळी शाळेत चालली आहेत. पहा इथे कोणीतरी स्त्री म्हणजे कोणीतरी बाई आहे, त्या बाईला तो मुलगा आपल्या शाळेबद्दल काहीतरी माहिती सांगतो आहे. बरोबर, पहा या मुलाने काय माहिती सांगितली असेल, आपल्या शाळेमध्ये कोणीही आपल्याकडे पाहुणे आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपण त्यांना नमस्कार करून आपल्या शाळेची माहिती सांगायची. तर माहिती सांगताना कशी सुरुवात कराल, तर सगळ्यात आधी आपल्या शाळेचं नाव सांगायचं आहे. आधी तुमच्या शाळेचं नाव तुम्हाला माहीत आहे का? तुमच्या शाळेचं नाव आहे अहिल्या प्रायमरी स्कूल काळा चौकी. बरोबर, इथे कसं लिहिलं आहे खडकपूर, तसं तुमचं शाळेचं नाव आहे अहिल्या प्रायमरी स्कूल काळा चौकी. ओके, पहा या मुलाने त्या बाईला आतमध्ये शाळा दाखवली आहे, शाळेची इमारत दाखवत आहे. येते का लक्षामध्ये? पहा तसं तुम्ही सुद्धा तुमच्या शाळेचं नाव सांगू शकता, अहिल्या प्राथमिक स्कूल काळा चौकी, अहिल्या प्राथमिक स्कूल, अहिल्या प्रायमरी स्कूल. मी आधी काय सांगायचं, अहिल्या प्री प्रायमरी, आता तुम्ही फर्स्टमध्ये आहात म्हणून अहिल्या प्रायमरी स्कूल. बरोबर, पहा हे आहे शाळेच्या बाहेरचं चित्र. आता पहा शाळेत गेल्यानंतर काय झाले, पहा शाळेत गेल्यानंतर या ठिकाणी पहा एक मुलगी शाळेच्या वर्गाच्या बाहेर आहे. पहा हे वर्ग आहे, कशावरून ओळखता येईल, पहा वर्गामध्ये एक ब्लॅकबोर्ड आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणी पहा वर्गाच्या वरती एक पाटी लिहिलेली आहे, तिथे लिहिलेले आहे इयत्ता पहिली, म्हणजे हा पहिलीचा क्लासरूम आहे. बरोबर, या क्लासरूममध्ये पहा एक ब्लॅकबोर्ड दिसतो आहे, इथे नंबरचा चार्ट आहे, इथे चेअर आहे, हा टेबल आहे. बरोबर, आणि म्हणूनच ती मुलगी त्या बाईला सांगत आहे की हा माझा वर्ग आहे, हा माझा क्लासरूम आहे. माझा क्लासरूम म्हणजेच इयत्ता पहिलीचा क्लासरूम आहे, मी इयत्ता पहिलीमध्ये शिकत आहे. आलं का लक्षात? पहा या चित्रावरून तुम्ही हे वाक्य तयार करू शकता. चित्र पाहून तुम्हाला बोलता आलं पाहिजे, याच्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ मी जेव्हा पाठवेन तेव्हा तो व्यवस्थित ऐका. म्हणजे चित्र पाहून झाल्यानंतर तुम्हाला त्या चित्राबद्दलची माहिती स्वतः देता आली पाहिजे. बरोबर, पहा इथे पहा ऐका म्हणा विद्यार्थ्यांनी स्वतःचे, शाळेचे, वर्गाचे व मित्रमैत्रिणींचे नाव वापरून वाक्य सांगावी. पहा ह्या चित्राची ओळख करून देताना स्वतःचं नाव, शाळेचं नाव आणि मित्रमैत्रिणींची नावंसुद्धा तुम्हाला सांगता आली पाहिजेत. बरोबर, पहा या ठिकाणी मायसेल्फ दिलेलं आहे मराठीमध्ये. माझे नाव, माझे नाव काय लिहू इथे, मी कोणाचं नाव लिहू, माझे नाव नीती हेमंत घारे आहे. तुम्ही इथे स्वतःचं नाव लिहायचं, मी एका आपल्या स्टुडंटचं नाव लिहिलं. बरोबर, माझ्या शाळेचे नाव अहिल्या प्राथमिक शाळा आहे, हा माझा
पहिलीचा वर्ग आहे, पहिली, फर्स्ट स्टँडर्ड म्हणजे पहिली, इयत्ता पहिली. माझ्या मित्राचे मैत्रिणीचे नाव काय आहे, मित्राचे नाव काय आहे किंवा मैत्रिणीचे नाव काय आहे? आ रो ही आरोही आहे, बरोबर. अशा प्रकारे तुम्ही तुमची स्वतःची माहिती टाका. शाळेचे नाव मात्र हेच येणार, अहिल्या प्राथमिक स्कूल. पहिली वर्ग आरोही किंवा मित्राचे मैत्रिणीचे जे काही लिहायचे तुम्ही लिहू शकता, बरोबर. पहा सुरुवात कशी झाली आहे. या मुलाने या बाईंना आपल्या शाळेचे वर्णन सांगितले आहे. ही आमची शाळा आहे. शाळेचे नाव वाचून दाखवले. त्यांनी स्वतःचे नाव सांगितले की मी स्वानंद आहे, मी वर्णित आहे, मी स्वराज आहे, मी हेमिश आहे आणि ही माझी शाळा आहे. माझ्या शाळेचे नाव अहिल्या प्रायमरी स्कूल काळा चौकी, बरोबर. आणि माझे मित्र आणि मैत्रिणी शाळेत चालले आहे. या मुलीने काय सांगितले आहे, हा माझा इयत्ता पहिलीचा वर्ग आहे, बरोबर. अशा प्रकारे तुम्ही या चित्राचे वर्णन करा, बरोबर. लिहिण्याची आवश्यकता नाही, तुम्हाला वर्णन सांगता आले पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर हे मायसेल्फ तुम्ही मराठीमध्ये नोटबुकमध्ये पण लिहून दाखवा. ओके, बाय.